नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण अमृत पॅटर्न तार बांबूने कापूस कसा बांधतात ही पद्धतीची माहिती करून घेणार आहे. हे बघा, स्ट्रक्चर पूर्ण उभं झालेलं आहे. हे जवळपास आजच्या दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी हा प्लॉट बांधणीस चालू केलेला आहे. तरी या पद्धतीची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मी देईन, त्याच्यात तार बांबू वगैरे आणि जे काय काय किती लागते सर्व. हे बघा, गड्डे करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. एकदम जे एका दिवसात जवळपास 2 माणसं 2 एकरचे वर करू शकतात ही, आणि गड्डा पण चांगला व्यवस्थित पडते आहे ना. याला जवळ आम्ही आमच्या भाषेत आम्ही दराने म्हणतो. वर घे, थोडं आडवी टाक. हे बघा, एक पाईप आहे वर, आणि वर 2 क्रॉस डायव्हर्ट केलेले पाईप, 2 साईडला 2, आणि खाली जे आहे ते एकदम लोखंडी रॉड आहे. त्याला आपण हे करून आणि करून त्याला आपण व्यवस्थित केलेलं आहे. हे बघा, या झाडाला जवळपास भरपूर बोंडं झालेले आहेत, आणि जास्त बोंडं झाल्यामुळे हे जे फांदी आहे, जवळपास फळफांदी आहे, हे बघा अशी मोडून पडत आहे. हे मोडून पडत आहे फळफांदी, त्याच्यामुळे याला बांधणे खूप आवश्यक आहे. टेलिफोन बांधणी न करता कापूस उत्पादन खूप कमी होऊ शकते. बांधल्यामुळे खूप फायदे आहेत, रिप्लेस चांगले आहेत. हे बघू शकता आपण, इथे टेन्शन दिलेलं आहे, म्हणजे जवळपास तिकडं एक जाऊन आहे म्हणून पूर्ण प्लॉट. जे तास समजा तार बांबूचा, ताराची हाईट जवळपास आपण 4.5 ते 5 फुटापर्यंत. एकदम जर 10 फुटापर्यंत जर कापूस वाढला तर सेकंड पण तार घेऊ शकतो आपण याच्यात. हा बघू शकता पूर्ण प्लॉट, आज स्ट्रक्चर पूर्ण उभं झालेलं आहे. आणि आता लेबरनं आपण जवळपास याचे जे मेन ब्रँचेस आहेत, मुख्य फळफांदे आहेत, ते आपण पहिले बांधून घेतो साईडला येणार आहे, आणि नंतर आपण याला मुख्य जे मेन झाड आहे त्याला आपण वरचा जे सेंड आहे त्याला आपण ताराला बांधून टाकतो. बघू शकता तुम्ही किती तुटत आहेत हे फळफांदे वगैरे. शेतकरी पण आलेले आहेत. शेतकरी बंधून याला आपण जवळपास 25 ते 30 फुटावर एक बांबू दिलेला आहे, म्हणजे याच्यात एकरी जवळपास 250 बांबू लागतात. हाईट जास्त असायला पाहिजेत, कारण हाईट जेवढी जास्त घेतली, 12-13 फूट जर घेतली, आपल्याला कंटिन्यू 3-4 वर्षे बांबू यूज करता येतो. आणि तार जो आहे जवळपास हे 16 mmचा तार आहे, आणि एका एकाला तार 28 kg लागतो, आणि सुतळी जवळपास 22 किलो, छोटीवाली जे आपण टमाटे वगैरे बांधतो ती जर घेतली 22 किलो सुतळी लागते. पण बांधल्यामुळे कमीत कमी 40% उत्पादनात वाढ होते, कारण जे प्लॉट मोडून पडतो आणि आपण एवढी मेहनत करतो ते पूर्ण प्लॉट हे होते तुटून जातो, तर ते होणार नाही. आणि बांधल्यामुळं 10 फुटापर्यंत पण प्लॉट उभा राहू शकतो, हे ॲडव्हान्टेज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे याचं फर्तळ आहे, येणारे क्रॉप आहे ते एकदम चांगलं आहे तो बांधल्यामुळे.